पनीर पकोडे बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। पावशर मलई पनीर घेतलेला आहे, पाऊन वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून, एक चमचा लाल तिखट, एक चमचा हळद पावडर, अर्धा चमचा ओवा, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जीरा पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि पाणी। प्रथम आपण पनीर पकोड्याचं बॅटर तयार करून घेऊया। बाउल घेतलेला आहे, पाऊन वाटी चण्याचं पीठ, एक चमचा हळद पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जीरा पावडर, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा ओवा, ओवा आपण क्रश करून टाकणार आहोत। अशा प्रकारे हातावर क्रश करायचा। चवीनुसार मीठ, पाणी, पाणी जसे लागेल तसे ऍड करायचे, मिक्स करूया। पीठ मिक्स करताना पिठामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे, आपलं पीठ एकदम स्मूथ असं झालं पाहिजे। साधारण आपल्याला पकोड्यासाठी अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचे आहे, पाहू शकता। बारीक कट केलेली कोथिंबीर मिक्स करूया। आता आपण मलई पनीरचे काप करून घेणार आहोत। साधारण आपल्याला पनीरचे असे काप करून घ्यायचे आहे, पाहू शकता। अशा प्रकारे मी मलई पनीरचे काप करून घेतलेले आहेत। गॅस ऑन केलेला आहे, कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये पनीर पकोडे तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे। आता आपण पनीर पकोड्यांसाठी पनीरला बॅटर कसं लावायचं ते पाहूया। पनीरचे काप अशा प्रकारे बॅटरमध्ये डिप करून घ्यायचे। पनीरचे काप बॅटर मध्ये व्यवस्थित डिप करून घ्यायचे, म्हणजे आपले पकोडे छान तळले जातात। अशा प्रकारे सर्व बाजूनी बॅटर पनीरला व्यवस्थित लागले पाहिजे, पाहू शकता। आता आपण एक एक करून पनीर पकोडे तळूयात। पनीर पकोडे आपण हाय फ्लेमवरतीच तळून घेणार आहोत। दोन्ही साईडनी छान आपण पकोडे तळून घेणार आहोत। पाहू शकता हाय फ्लेमवरती ठेवल्यामुळे आपले पकोडे पण पटकन तळले जातात आणि बॅटर पण व्यवस्थित लागलेला आहे। आपले पनीर पकोडे छान तळलेले आहेत, पाहू शकता।
कलर पण खूप छान आलेला आहे। आता मी डिश मध्ये काढून घेते। अशाच प्रकारे आपण सर्व पनीर पकोडे तळून घेणार आहोत। हे पण आपले पनीर पकोडे तळून झालेले आहेत। पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे। आता मी डिश मध्ये काढून घेते। अशा प्रकारे आपले सर्व पनीर पकोडे तळून झालेले आहेत। पाहू शकता किती छान आणि किती सॉफ्ट झालेले आहेत। बॅटर पण किती व्यवस्थित लागलेला आहे। पाहू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत। मी तुम्हाला एक पनीर पकोडा तोडून दाखवते। पाहू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत। पनीर पण आतमध्ये छान तळलेले आहेत। तर या पनीर पकोड्याचा आस्वाद तुम्ही टोमॅटो केचप सोबत घेऊ शकता। तुम्ही नक्की घरी ट्राय करा। पनीर पकोडे खूप छान टेस्टी होतात। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनच्या बेल बटणावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। थँक्यू।